काय प्रवासात अडचण आमच्या पोलिसांकडून सहकार्य चांगलं मिळालं कुठंच काही त्रास नाही ना हायवेच्या म्हणजे एक्सप्रेसवेच्या तुलनात बिलकुल काय पाण्याची चहाची सोय होती काही अडचण आली नाही नेहमी जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात आला अरे वा कुणीकडे निघाला आता राऊंडवर डॉक्टर जवळ शुभेच्छा गणेशी राष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळीच ठिकाणी होणार आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं आमच्या पोलीस विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाने MSRDC नी परिवहन विभागाने हायवे ट्रॅफिक विभागाने आम्ही सगळ्यांनी या गणेश उत्सवामध्ये जे गणेश भक्त प्रवास करणार आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि विशेषतः टोल नाक्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारचं नियोजन वेळोवेळी बैठका घेऊन आपण केलेलं होतं. मी आज प्रत्यक्ष त्याची पाहणी केली आणि अतिशय सुखकर अशा पद्धतीचा प्रवास या प्रवाशांचा गणेश भक्तांच्या या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. मी काही प्रवाशांच्या बरोबर इथेही बोललो, मगाशी आणेवाडी टोल नाक्यावरही बोललो, पण ज्यांच्याकडे पास आहेत ज्यांना आपण मुंबईमधनं पुण्यामधनं कोकणाकडे जाणाऱ्या किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना ज्यांना ई पास देण्याची सोय केलेली आहे त्यांच्याकडे पास असला तर बिलकुल त्यांना टोल नाक्यावरती वेळ लागत नाही आणि नुसतं पास दाखवला की त्याला या ठिकाणी सोडलं जाते. आपण अतिशय नियोजनपूर्वक हा कालावधीमध्ये लोकांची प्रवाशांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी जे नियोजन केलेलं होतं ते यशस्वी झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि त्या अनुषंगानं आपली सगळीकडे पाहणी केली. आमचे अधिकारी सतर्क आहेत, प्रत्येक टोल नाक्यावरती यानाचे कर्मचारी अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत आणि योग्य प्रकारे ते सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न आमचे विभागामार्फत सुरू आहे. मी याही अगोदर विनंती केलेली आहे गणेश भक्तांना, सार्वजनिक गणेश मंडळांना, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे SOP जी नियमावली पोलीस विभागाकडनं स्थानिक प्रशासनाकडनं मंडळांना दिलेली आहे त्याचं सगळ्यांनी पालन करावं, कारण अजून अनावर तसं नियंत्रणात हा संसर्ग आपण आणू शकलेलो नाही. आपण खूप प्रयत्न केले, कमी करतोय, पण गर्दी जर वाढली आणि सार्वजनिक ठिकाणी जास्त माणसं एकत्र आले तर हा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळं सर्व गणेश भक्तांनी, गणेश मंडळांनी आणि सर्व राज्यातल्या जनतेने राज्य सरकारनं जे काही SOP दिलेले आहेत, जी गाईडलाईन दिलेली आहेत, नियमावली घातलेली आहे, त्याचं पालन करून शांततेनं हा धार्मिक सण साजरा करावा. मी राज्यातल्या सर्व जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा.